कोमारे चाचणीला विरोध करणाऱ्या विवाहित तरुणीला अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये दांडिया खेळायला गेलेल्या तरुणीला दांडिया खेळू दिला नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. कौमारी चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तिचा पती विवेक तामचीकर यानेही पिंपरी येथे घडलेल्या या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून गोष्टीचा निषेध नोंदवला आहे. पिंपरी चिंचवडच्या भाटनगरमध्ये हा प्रकार घडला. खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आल्याने भाटनगरमधील देवीच्या दर्शनाला गेली होती. तेव्हा ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली. मात्र मंडळाने हे पाहताच दांडिया खेळ बंद केला आणि डीजे सुरू केला. तिथे असलेले तरुण डीजेवर नाचू लागले. हे प्रकार झाल्यानंतर तरुणीने पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरती संपली होती आणि दांडिया सुरू होते आणि 10-15 मिनिटानंतर मीही दांडिया खेळायला सुरुवात केली आणि नंतर 10-15 मिनिटं मी खेळले सुद्धा आणि ऑल ऑफ सडन साऊंड सिस्टम बंद झाला. कोणाला काही आयडिया नव्हती की कशामुळे साऊंड सिस्टम बंद झाला आहे. आणि नंतर माझी मम्मी आली माझ्याकडं, ती मला म्हणाली की चल इथून. मी म्हटलं काय चल, ती म्हटलं काही झालं नाही, तू फक्त चल इथून. मी म्हटलं मी जाणार नाही, तुम्हाला सांग आधी झालं काय आहे म्हणे. तर तिने सांगितलं की असं असं होतं की लोकं म्हणत आहे जर तू इथे दांडिया खेळत असेल तर इथे कोण दांडिया खेळणार नाही. मी म्हटलं जर असं असेल तर मी इथेच थांबणार, मी कुठे जाणार नाही आहे. कारण की 12 मे रोजी माझा मेमध्ये लग्न झालं आणि कौमार्य परीक्षण झालं नाही माझ्या लग्नात. माझ्या लग्नात एवढ्या वर्षापासून कौमार्य चाचणी होती आहे. त्या लोकांनी स्पष्ट सांगितलं माझ्या मम्मीला की ही मुलगी कौमार्य परीक्षणाविरोधात गेली, ह्याचे हजबंड कौमार्य परीक्षणाविरोधात गेले, तर आम्ही मिक्सअप करू शकणार नाही या मुलांना. तर आणि ते लोक तिला म्हणत होते की तू काय घेऊन आली हिला, असे बोलले ते. लिटरली क्लिअरली बोलले की काय घेऊन आली, तू घेऊन नसती आली तर चांगलं झालं असतं. हो वाटतं नाही आहे एक्झॅक्टली त्यामुळेच झालंय. आपण त्याच्यामध्ये आता त्याचं सिरियसनेस बघू, तपास आणि ती काय आहे ते त्यानुसार. आणि याच्यामध्ये जवळपास 3 वर्षाची शिक्षा होते या कलमाअंतर्गत, या जो गुन्हा आपण दाखल केलेला आहे त्या अंतर्गत. आता तपासाच्या अनुषंगानं काय आपल्यासमोर येत आहे त्यानुसार आपण हे करू पुढची कारवाई.